31 वर्षीय महिला डॉक्टर अर्जीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या चेस्ट मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये PG दुसऱ्या वर्षात शिकत होती. सोबतच ती ट्रेनिंग डॉक्टर म्हणून तिथेच काम करत होती. गुरुवारी 8 ऑगस्टच्या रात्री ती हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये नाईट शिफ्ट करत होती. रात्री 12 वाजता तिने काही ज्युनियर डॉक्टरसोबत जेवण केलं आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी ती इमर्जन्सी मेडिसिन बिल्डिंगच्या 3ऱ्या माळ्यावर असलेल्या सेमिनार हॉलमध्ये गेली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ती सेमिनार हॉलमध्ये विचित्र अवस्थेत सापडली. तिच्या अंगावर कपडे नव्हते, ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्या जखमातून रक्त वाहत होते. ते दृश्य पाहून बघणारे देखील सुन्न झाले. मग तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आले, पण त्यात तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमार्टमला पाठवल्यानंतर रात्री 3 ते 6 दरम्यान तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले. तर आपण ह्यामागची खरी घटना काय आहे ते पाहू. कोलकाता शहरात ती मुलगी डॉक्टरकीचे शिक्षण घेत होती. दुसऱ्या वर्षात ती शिकत असतानाच त्याच अर्जीकर हॉस्पिटलमध्ये ती ट्रेनिंग डॉक्टर म्हणूनसुद्धा काम करत होती. आईवडिलांनी मोठ्या कष्टाने तिला डॉक्टर बनवलं होतं. डॉक्टर बनण्यासाठी तिनं प्रचंड मेहनत देखील केली होती. डॉक्टर होण्याचे तिचं स्वप्न पूर्ण होणारच होते, त्यामुळे ती आणि तिच्या घरचे खूपच आनंदित होते. ती लोकांची सेवा करणार होती, पैसा कमवणार होती, आईवडिलांची स्वप्न पूर्ण करणार होती. त्याही दिवशी तिची नाईट शिफ्ट होती. नाईट शिफ्ट म्हटलं की प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलींची चिंता लागूनच असते. तिच्या पण आईवडिलांना होती, पण आपण एक डॉक्टर आहोत, इथून पुढे आपल्याला हे सगळं करावंच लागेल. रात्री अपरात्री रुग्णांसाठी जावंच लागेल, असं आपल्या आईवडिलांना समजावून ती घराच्या बाहेर पडली आणि नाईट शिफ्टसाठी रात्री हॉस्पिटलमध्ये आली. सगळीकडे राऊंड मारून तिने पेशंटची चौकशी देखील केली आणि त्याच रात्री तिने आपल्या सहकाऱ्यासोबतच मॅच देखील बघितली. खूप खुश होती ती. रात्री 10:30 वाजता तिने आपल्या आईला फोन केला. मी जेवण केले, तूही जेवण करून घे म्हणून सांगितले, कारण जोपर्यंत मुलगी जेवण करत नसे तोपर्यंत घरी आई देखील तिच्या फोनची वाट बघत असे. आईचा आणि मुलीचा फोन झाल्यानंतर तिने परत आपले राहिलेले काम पूर्ण केले. रात्री साधारण 1-2 सुमारास तिने आपल्या 4 सहकाऱ्यांसोबत जेवण केले आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी व नंतर उठून आपला अभ्यास करण्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी बिल्डिंगमध्ये 3ऱ्या मजल्यावर असणाऱ्या सेमिनार हॉलमध्ये गेली. त्यानंतर मात्र त्या मुलीला कोणीही पाहिलं नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिला बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. सकाळी ती सेमिनार हॉलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. अतिशय धक्कादायक आणि वाईट गोष्ट म्हणजे तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. होत्या त्या फक्त तिच्या शरीरावर झालेल्या मोठ्या जखमा. तिच्या शरीरातून पूर्ण रक्त वाहत होते. तिचा चष्मा फुटलेला होता, त्याच्या काचा डोळ्यामध्ये गेल्या होत्या, म्हणूनच डोळ्यातून रक्त देखील येत होतं. तिला अशा अवस्थेत बघून तिथं काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला धक्का बसला होता. तातडीने तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. ती जिवंत आहे की मृत्यू आहे हे सुद्धा माहीत नव्हतं. पण दुर्दैवाने त्या डॉक्टर महिलेचा मृत्यू झाला. या डॉक्टर मुलीची हत्या झाली आहे व तिच्यावर बलात्कार देखील झाला होता. आधी बलात्कार, नंतर हत्या, हे ऐकून प्रत्येकजण सुन्न झाला होता, हळहळ व्यक्त करत होता. हॉस्पिटलमधील सर्व विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. मला सांगा, सरकारी रुग्णालयामध्ये जर डॉक्टर सुरक्षित नसेल तर मग दुसऱ्या रुग्णांचं काय, आमच्या तुमच्यासारख्या सामान्य लोकांचं काय, असेच प्रश्न आज मनात येत आहेत. इतकं मोठं प्रकरण ह्या हॉस्पिटलमध्ये झालं, त्यामुळे हॉस्पिटलची रेप्युटेशन खराब होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न करण्यात आले. प्रकरण कसे दाबता येईल यासाठी प्रयत्न चालू झाले. आरजीच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख यांनी मुलीच्या कुटुंबियांना फोन करून तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे असे सांगितले. पण या गोष्टीवर तिच्या आईवडिलांना विश्वास बसत नव्हता. हे कसं काय शक्य आहे ते विचार करत होते. घाईघाईतच तिच्या घरचे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीला शेवटचं बघताही येत नव्हतं. तिची आई देखील डॉक्टरांची विनवणी करत होती, त्यांच्यासमोर रडत होती.
पण तेथील लोकांना त्यांचं काहीच नव्हतं. ते सगळं फक्त ही गोष्ट लपवण्याच्या मागे लागून होती. एका आईला स्वतःच्या मुलीला शेवटचं बघायचं होतं, यासाठी ती हात जोडत होती. तेथील डॉक्टर तिथे येऊन एकमेकांच्या कानामध्ये हळूहळू बोलत जायचे. कदाचित त्या मुलीच्या वडिलांनासुद्धा हे प्रकरण इथेच मिटवा असं सांगण्यात आलं असावं, पण आपल्या मुलीला नेमकं झालं आहे काय हे त्यांना समजत नसल्यामुळे ते फक्त शांत होते. त्यानंतर दुपारी 2 वाजता तेथील डॉक्टरांनी आईवडिलांना मृतदेह पाहण्याची परवानगी दिली. त्या मृतदेहाची जी अवस्था होती ते बघून त्या आईवडिलांना जिवंतपणे मृत्यू होण्याचं बाकी होतं. हा क्षण कोणत्याच आईवडिलांच्या नशिबी नसावा. ज्या मुलांना अंगाखांद्यावर खेळवलं, लहानाचं मोठं केलं, फुलांसारखं जपलं, पण तेच आपलं मूल अशा अवस्थेत पडलंय बघून त्या आईवडिलांचं काळीज हादरलं होतं. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. पण आपल्या मुलीसोबत हे वाईट कृत्य कोणी केलं, तिला न्याय मिळायलाच हवा हे त्यांनी ठरवलं. सगळ्यांनीच हल्लाबोल केल्यानंतर पोलिसांनी या केसची कसून चौकशी सुरू केली. हॉस्पिटलमधील CCTV कॅमेरे चेक केलेत. तेव्हा हॉस्पिटलचा एक कर्मचारी 4:00 दरम्यान सेमिनार हॉलमध्ये गेला असल्याचं CCTV दिसून आलं. तसाच हा कर्मचारी 40-45 मिनिटांनी परत घाईघाईतच हॉस्पिटलमधून बाहेर पडल्याचंही दिसलं. पण त्या कर्मचाऱ्याचा चेहरा झाकलेला असल्यामुळे त्याची ओळख नीट पटत नव्हती. त्यामुळे तो आरोपी नक्की कोण आहे हे शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांच्या समोर आलं. जेव्हा कर्मचारी हॉलमध्ये गेला तेव्हा त्याच्या कानामध्ये हेडफोन होते, पण बाहेर पडताना त्याच्या कानामध्ये हेडफोन नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. आणि पोलिसांना या प्रकरणात पुढची माहिती शोधण्यासाठी त्यासाठी मोठा पुरावा मिळाला. मग पोलिसांनी सगळ्याच कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं, त्यात तो कर्मचारी देखील होता. पोलिसांनी सगळ्यांचे फोन ताब्यात घेतले आणि आपल्याला सापडलेल्या ब्लूटूथ कोणत्या मोबाईल फोनला लगेच कनेक्ट होतं ते बघू लागले. एकाच फोनला फक्त ब्लूटूथ ॲटोमॅटिक कनेक्ट झालं. तो कर्मचारी म्हणजे संजय रॉय. फक्त याच कारणामुळे संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी संजय रॉयला कर्मचाऱ्याला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. आता त्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून अनेक धक्कादायक खुलासे देखील केले आहेत. कोण आहे हा संजय रॉय ते आपण बघू. 2019 संजय रॉयची भरती येथे झाली होती. तो अर्जिकर रुग्णालयातील पोलीस चौकीत काम करत होता. तो बऱ्याच काळापासून येथे काम करीत असल्याने प्रत्येक विभागाबद्दल त्याला सविस्तर सगळीच माहिती होती. तेव्हा त्या महिला डॉक्टरचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झालं होतं. तिच्या अंगावर पूर्णपणे ओरखडे असल्याचं समोर आलं. त्या लेडी डॉक्टरवर बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली. पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त वाहत होतं. तिचे दोन्ही डोळे आणि तोंडातून रक्त येत होतं. चेहरा, पोट, पाय, मान, हात, ओठावरसुद्धा जखमा झाल्या होत्या. तिचं डोकं जमिनीवर किंवा भिंतीवर आपटल्याचंही पोस्टमॉर्टममध्ये सांगण्यात आलं. तिच्या मानेचं हाड मोडलं होतं. तिचा गळा दाबून हत्या झाली असावी असेही पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून स्पष्ट झालं होतं. तिच्या अंगावर ठिकठिकाणी असलेल्या जखमा आणि तिच्या कंबर आणि ओटीपोटीच्या स्थितीवरून हे फक्त एका व्यक्तीचे काम नसून हा सामूहिक अत्याचाराचा प्रकार असल्याचा संशय तिच्या घरच्याकडून आणि आंदोलनकर्त्या डॉक्टरकडून व्यक्त करण्यात येतोय. ही घटना सकाळी 3 ते 6 वाजण्याच्या सुमारास घडली असावी. आपला जीव वाचवण्यासाठी, अब्रू वाचवण्यासाठी तिने अतोनात प्रयत्न केले असावे. शेवटपर्यंत ती स्वतःला वाचवण्यासाठी लढत होती असं दिसून येतं. स्वतःला वाचवता वाचवता अखेरीस तिने आपले प्राण गमावले. ती मेल्यानंतर देखील हा आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता. एका मृतदेहासोबत तो खेळत होता. त्याला समजले देखील नाही. कदाचित त्याच ठिकाणी काम करत असल्याने त्याची नजर त्या महिला डॉक्टरवर अगोदरपासूनच असेल आणि त्या दिवशी ती त्याला त्या सेमिनार हॉलमध्ये एकटी दिसली आणि त्याच्यातील राक्षस जागा झाला. आवडणाऱ्या स्त्रीला बघून त्याने एखाद्या हैवानासारखं अत्याचार तिच्यावर केले असावे. आरोपीला अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन होते.
त्याच्या मोबाईलमध्ये असे अनेक अश्लील व्हिडिओ पोलिसांना सापडले. त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेला मजकूर अत्यंत क्रूर आणि हिंसक होता असे देखील समोर आले. आरोपी रॉय याने 4 लग्न केले होते. त्याचे वय 33 वर्ष होते. 3 बायका तर त्याला सोडून आधीच पळून गेल्या होत्या. 4थी बायको कॅन्सरमुळे मरून गेली होती. तो तर त्याच्या बायकासोबत अत्याचार देखील करत होता अशी माहिती समोर आली आहे. त्याची आई त्याच्या लहान बहिणीसोबत राहते. तिने तर हा आपला मुलगा आहे हे स्वीकारायलासुद्धा नकार दिला. त्याच्या दोन्ही बहिणी एका चांगल्या पदावर कार्यरत आहेत, पोलीस इन्स्पेक्टर आहेत. तरीही त्यांचा भाऊ इतक्या खालच्या थराला जाऊन काम करू शकतो यावर विश्वास बसत नाही. त्याच्यासोबत म्हणूनच कोणी घरचे संबंध ठेवत नाहीत. त्याचबरोबर सोबत काम करणाऱ्या महिलांचा विनयभंग केल्याचा आरोपसुद्धा संजय रॉयवर आहे. आरोपी संजय रॉय हा सामाजिक कार्यकर्ता बनून रुग्णालयात नेहमी ये जा करत असायचा. उत्तर कोलकाता येथील एका महिलेने सांगितले की 3 महिन्यापूर्वी ती आपल्या मुलाच्या उपचारासाठी अर्जीकर मेडिकल कॉलेजमध्ये गेली होती. त्यावेळी आरोपी संजय रॉय स्वतः तिच्याशी बोलला. औषधे खरेदी करण्यापूर्वी संजयने तिला न कळू देताच तिचा नंबरही घेतला. तेव्हापासून तो या महिलेला फोन करून त्रास द्यायचा असा आरोप या महिलेने त्याच्यावर केला आहे. आरोपी संजय रॉय अशा प्रकारे अनेक महिलांना फोन करून भेटण्यासाठी दबाव टाकत असे. तसेच चॅट्स व्हायरल करण्याची धमकी देखील देत असे. त्यामुळे या महिला काही करू शकत नव्हत्या. तो सहकर्मचारी महिलांना अनेकदा खूप त्रास देत होता. जर यापैकी कुठल्याही महिलेने धाडस दाखवून त्याची तक्रार आधीच केली असती तर आज कदाचित त्या महिला डॉक्टरसोबत इतकं भयंकर कृत्य घडलं नसतं. कदाचित ती आज जिवंत असती. या महिला का असे अत्याचार सहन करतात? त्या महिला डॉक्टरला कदाचित न्याय मिळाला असता. मिळावा हीच देवाचरणी प्रार्थना. त्या नराधमाला फाशीची शिक्षाही व्हायलाच हवी. तुम्हाला काय वाटतं? आपली व्यवस्था अशी आहे की पोलिसाकडे सगळे पुरावे असतात, मग न्यायालयीन चौकशीची काय गरज आहे? लगेच फाशीची शिक्षा द्यायला हवी अशा नराधमांना. आज सुनावणी, उद्या सुनावणी, 8 दिवसांनी सुनावणी, अरे कसली सुनावणी करत आहात तुम्ही? सगळे पुरावे तुमच्याकडे असून स्वतः आरोपी स्वतःचा गुन्हा कबूल करत असून देखील न्यायालय कठोरातील कठोर शिक्षा त्यांना देऊ शकत नाही. अशा आरोपीला सगळ्या जगासमोर अशी शिक्षा केली पाहिजे की पुन्हा असं करणारा माणूस थरथर कापला पाहिजे, त्याच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे. खरं तर अशा राक्षसाला भरचौकातच शिक्षा झाली पाहिजे. शिवाय अशा केसेसमध्ये कायद्याने कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.